Start. So first of all, a very very good morning to all of you, Vidyarthi Mitranno. Same exercise 1.4. Next problem. If x equal to x equal to t square plus t plus 1, t square plus t plus 1, and y equal to sine of pi t upon 2, sine of pi t upon 2 plus cos of pi t upon 2, find dy by dx, at t equal to 1, किती म्हटलाय 1. अशा टाइपचे दोन प्रॉब्लेम आहे. दोनच्या दोन्ही प्रॉब्लेम एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे, बोर्ड कडे लक्ष द्या. एक्स इक्वल टू काय गिवन आहे, टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. y equal to sin pi t by 2 plus cos pi t by 2. Find काय करायचं आहे आपल्याला, dy by dx. काय फाइंड करायचं आहे, पण at t equal to किती म्हटलाय, 1. At t equal to किती, now see here carefully. So differentiate with respect to t. आधी x हे इन द फॉर्म ऑफ टी आहे, एक्स कोणत्या फॉर्म मध्ये आहे, टीच्या. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय लिहिलं मी, टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, डी एक्स बाय डी टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टॉईस टी. एक्स स्क्वेअरचं काय होत असते, एक्स स्क्वेअर. तर टी स्क्वेअर टॉईस टी, एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला, प्लस टीच डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चं. सो डीएक्स बाय डी टी इक्वल टू टॉईस टी प्लस 1. इज दॅट क्लिअर, समजलं का? फिनिश. आता वाय ला सॉल्व करू. वाय इक्वल टू आहे, y equal to sin of pi t upon 2 plus cos of pi t upon 2. बघा प्रॉब्लेम किती सिंपल आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. y चं डेरिव्हेटिव्ह होणार आहे dy बाय dt. सांगा साइन एक्स, तर साइन पाय टी बाय टू कॉस ऑफ पाय टी बाय टू. साइन एक्स कॉस एक्स, इज दॅट क्लिअर? बट फॉर्म्युला कोणासाठी असतो, एक्स. इथे एक्सच्या ठिकाणी एक्स आहे का, काय आहे, पाय टी बाय टू. काय आहे आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय आहे, टी. तर इंटू काय येणार, डी बाय डी टी ऑफ पाय टी बाय टू. इज दॅट क्लिअर? का बरं पाय टी बाय टू आलं, साईन एक्स कॉस एक्स, पण एक्सच्या ठिकाणी एक्स आहे का, पुन्हा साईन कोणती, प्लस. आता सांगा कॉस एक्स, कॉस एक्स, तर कॉस पाय टी बाय टू मायनस साईन पाय टी बाय, बराबर. हे मायनस साईन घेतली तर प्लसचं डायरेक्ट मायनस करू, समजणार का? हे प्लस काय, जाऊ द्या पहिले, ऍज इट इजच लिहितो ना. कॉस एक्स मायनस साईन एक्स, पुन्हा एक्सच्या ठिकाणी एक्स आहे का, नाही,
The kine are d by dt of pi t by 2. Is that clear? Now, dy by dt cos of pi t by 2 into pi by 2 काय आहे कॉन्स्टंट pi by 2 सोबत काय आहे t सोबत t असल्यामुळे pi by 2 तो झिरो होणार का तर pi by 2 कॉन्स्टंट बाहेर येणार pi by 2 बाहेर काय आला फक्त t टीचं डेरिव्हेटिव्ह 1 pi by 2 कॉन्स्टंट बाहेर काढला टीचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस इनटू मायनस साइन बोला pi t by 2 इनटू सेम pi by 2 कॉन्स्टंट टीचं डेरिव्हेटिव्ह अगेन dy by dt काय आला cos pi t upon 2 इनटू pi by 2 minus sin pi t upon 2 into pi by 2. Is that clear? Common kai nikto? Pi by 2 common kadu? Pi by 2 common. Kai rala re? Cos of pi t by 2 minus sin of pi t by 2. Finish problem. इथे काढला dx by dt, इथे काय काढला आपण dy by dt. फॉर्म्युले जर लर्न असले ना सिंपली फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागते. ओके, राइट डाउन फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो dy by dx पण काढ सॉरी dy by dt पण फाइंड आउट केला, dx by dt सुद्धा फाइंड आउट केला, बट ऍट द एंड आपल्याला फाइंड आउट काय करायचं असते नेहमी dy by dx. लक्ष द्या. सो नाउ dy by dx म्हणजे येणार dy by dt, dx म्हणजे येणार dx by dt, dy म्हणजे dy by dt आणि dx म्हणजे dx by dt. आता व्हॅल्यू बघा, dy आहे म्हणून dy by dt, dx आहे म्हणून dx by dt. नाउ पुट द व्हॅल्यू. dy by dt ची व्हॅल्यू किती आहे? pi by 2 cos of pi t by 2 minus sin of pi t by 2 upon काय आहे रे? dx by dt. dx by dt बेटा साइज t प्लस हा झाला आपला dy by dx. बट आपल्याला आंसर इथपर्यंत विचारलं का? नाही. t ची व्हॅल्यू किती पुट करायला लावली आहे? 1. सो ऍट t इक्वल टू 1 सो dy by dx लक्ष द्या लिहू नका pi by 2 cos t ची व्हॅल्यू 1 इंटू pi तर pi by 2 मायनस t ची व्हॅल्यू 1 इंटू pi सो sin pi by 2 अपॉन t ची व्हॅल्यू 1 प्लस किती 1. आता पुढे बघा dy by dx pi by 2 इन ब्रॅकेट pi by 2 म्हणजे 90, pi by 2 म्हणजे cos 90 0 मायनस pi by 2 म्हणजे 90 sin 90 1 अपॉन किती 3 2 इंटू 1 2 2 प्लस 1 3 हे समजलं कसं आलं? तर cos pi by 2 0 होते, sin pi by 2 1 होते. अगेन dy by dx 0 मायनस 1 मायनस 1 मायनस 1 इंटू pi by 2 मायनस pi by 2 अपॉन 3 2 इथं येऊन मल्टीप्लाय होणार तर 32 का 6 2 देऊन द्यायचे खाली 32 बरोबर ना? नाही ना? आपण 10 ची एक्झाम दिली आहे ना, म्हणून आपण तसं नाही करू शकत. बघा dy by dx
सो माइनस फाय टू इंटू थ्री किती होणार सिक्स सो माइनस फाय बाय इज दॅट क्लिअर राईट डाऊन राईट डाऊन नेक्स्ट इफ एक्स इक्वल टू इफ एक्स इक्वल टू टी प्लस इफ एक्स इक्वल टू टी प्लस टू साइन ऑफ पाय टी लिहिताला पाहिजे थांबा नाही तर मी लिहून देतो एक्स इक्वल टू काय सांगितलं मी टी प्लस टू साइन ऑफ पाय टी हे अशा प्रकारे एक्स इक्वल टू टी प्लस टू साइन ऑफ पाय टी अँड वाय इक्वल टू थ्री टी मायनस कॉस ऑफ पाय टी फाइंड डीवाय बाय डी एक्स ऍट टी इक्वल टू फाइंड डीवाय बाय डी एक्स ऍट टी इक्वल टू वन बाय टू टी इक्वल टू किती म्हटलाय बेटा वन बाय टू सी हियर केअरफुली बघा एक्स इन द फॉर्म ऑफ टी आहे सिंपल डेरिव्हेटिव्ह करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी एक्स चे डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी टी चे डेरिव्हेटिव्ह वन प्लस टू काय आहे कॉन्स्टंट तर टू बाहेर जाणार टी चं वन टू आहे कॉन्स्टंट टू बाहेर वाचा साइन ऑफ पाय टी कोणाचा फॉर्म्युला साइन साइन एक्स तर साइन ऑफ पाय टी कॉस ऑफ समजून राहिलं का टू कॉन्स्टंट ऑलरेडी बाहेर साइन एक्स कॉस एक्स साइन पाय टी कॉस पाय टी बट एक्स म्हणजे एक्स आहे का नाही तर डी बाय डी टी ऑफ काय येणार पाय डी बाय डी टी ऑफ पाय टी अगेन डी एक्स बाय डी टी वन प्लस टू कॉस ऑफ किती रे पाय टी इन टू पाय काय आहे कॉन्स्टंट टी चं डेरिव्हेटिव्ह सो फायनल आन्सर डी एक्स बाय डी टी वन प्लस टू बोला कॉस पाय टी इन टू पाय हे कोणाचं आन्सर झालं आपलं डी एक्स बाय डी टी सेम काय फाइंड आउट करू डीवाय बाय डी टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वाय चं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी टी थ्री काय आहे कॉन्स्टंट टीचं डेरिव्हेटिव्ह साइन कॉस पाय टी मायनस साइन पाय टी कॉस एक्स तर कॉस पाय टी मायनस साइन ऑफ पाय टी इज दॅट क्लिअर अगेन डी बाय डी टी ऑफ काय येणार पाय टी डी बाय डी टी ऑफ काय येणार पाय टी सो डी वाय बाय डी टी थ्री इंटू वन थ्री मायनस मायनस साइन ऑफ पाय टी पाय काय आहे कॉन्स्टंट टी चं वन नाही लिहिलं समजणार ना पाय काय आहे कॉन्स्टंट टी चं डेरिव्हेटिव्ह इज दॅट क्लिअर नाव फाइंड आउट काय करायचं आहे डीवाय बाय डी एक्स डीवाय म्हणजे डीवाय बाय डी टी डी एक्स म्हणजे डी एक्स बाय डी टी डीवाय बाय डी टी सांगा थ्री प्लस साइन पाय टी इंटू पाय अपॉन हा वन प्लस टू कॉस पाय टी इंटू पाय यस ऑर नो पाय पाय गेट तसं कॅन्सल होत असते का असं पाय पाय कॅन्सल होते का बे इथं मदत प्लस आहे इथं मदत प्लस आहे असं पाय पाय कॅन्सल होणार आहे का नाही होत कॅन्सल तसा कॉमन बाहेर निघाल तर कॅन्सल होणार तो
हाफ पाय आणि हाफ पाय कॅन्सल नाही होऊ शकत. इथं जर पाय असला असता आणि तो जर बाहेर निघाला असता, कॉमन बाहेर निघाला असता, इथला कॉमन बाहेर निघाला असता, तरच हा पाय पाय कॅन्सल झाला असता, तसा कॅन्सल नाही होत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता टी ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, 1/2. चला बोर्डकडे लक्ष द्या. आता टी ची व्हॅल्यू पुट करायची आहे 1/2. सो डीवाय बाय डी ए सॉरी एट टी इक्वल टू 1/2. केअरफुली लक्ष द्या. डीवाय बाय डी एक्स 3 प्लस साइन टीची व्हॅल्यू किती 1/2, तर हा होणार पाय इंटू 1/2 इंटू पाय अपॉन 1 + 2 कॉस ऑफ पाय इंटू 1/2 इंटू किती पाय. सो 3 + sin पाय इंटू 1/2 किती झाला, हा पाय बाय टू इंटू पाय. 1 + 2 पाय इंटू 1/2 पाय बाय टू इंटू किती पाय. सो डीवाय बाय डी एक्स 3 एज इट इज प्लस साइन पाय बाय टू किती होते 1 इंटू काय राहिला पाय. 1 + 2 इंटू कॉस पाय बाय टू किती होते 0. कॉस पाय बाय टू इंटू किती झाला पाय. तर मला फायनल आन्सर सांगा, डीवाय बाय डी एक्स इक्वल टू 3 जसच्या तसा 1 × π तर किती आला 3 + π अपॉन 0 × 2 0 2 × म्हणजे 0 π 2 ही पूर्ण व्हॅल्यू काय होणार आहे 0. 0 + 1 1 म्हणजे आन्सर फक्त काय येणार तुमचं 3 + π / 1 म्हणजेच फक्त 3 + π. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन.